नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या 10 मे अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला पितरांची देखील पूजा या दिवशी करायची असते. आता पितरांची पूजा आपल्याला कशी करायची याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला पितरांसाठी उंबरठ्यावर आपल्याला हे एक काम आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची पूजा का करतात, त्यानंतर आपण जी करा केळी पुसतो आपल्याला ह्या साहित्याचं नंतर काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. 10 मे शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आहे. हा अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे आपण जे पण काही उद्या काम करू, जी पण सेवा करू, जे पण आपण पूजापाठ करू, त्याचं फळ हे आपल्याला अक्षय टिकून राहतं. म्हणजेच ते कधीही संपत नाही, ते अखंड अक्षय राहत असतं. त्यासाठीच आपल्याला उद्या भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे उद्या आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे, पितरांची देखील आपल्याला पूजा करायची असते. सगळ्यात अगोदर आपल्याला उद्या सकाळी उठल्यावर, बघा उद्या अक्षय तृतीया आहे आणि सकाळी उठल्या आपल्याला हे एक काम आवर्जून करायचं आहे. हे काम आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचं आहे. बघा, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावर आपल्याला सकाळी उठल्या आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. हे का करतात तर बघा, असं म्हणतात की आपल्या उंबरठ्यावर रात्रभर आपल्या उंबरठ्यावर आपले पूर्वज येऊन थांबलेले असतात, आपले पितर येऊन थांबलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्यांना तृप्त करण्यासाठी सकाळी उठल्या पहिल्यांदा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता हे पाणी तुम्ही उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतात, त्याचप्रमाणे तुम्ही हे रोज केलं तरी चालणार आहे. परंतु रोज करणं आपल्याला शक्य नसेल तर आपण आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे, कारण अमावस्येला सुद्धा आपले पूर्वज हे आपल्या उंबरठ्यावर आपल्या दारावर येऊन थांबलेले असतात आणि ते आपली वाट बघत असतात. जर का आपण पाणी शिंपडलं तर ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि ते निघून जात असतात. यानंतर बघा, आपल्याला पितरांची पूजा करायची आहे. तुमचे आई वडील जर का वारलेले असतील, तुम्हाला आई वडिलांची पूजा करायची आहे. वडील वारले असतील तर वडिलांची करायची, आई वारली असेल तर नुसती तुम्हाला आईची पूजा करायची आहे. आता वडिलांची पूजा करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला करा विकत आणायचा असतो. बघा, मातीचे मडके असतात हे, तर तुम्हाला करा विकत आणायचं आहे. आणि जर का तुम्हाला तुमच्या आईची पूजा करायची असेल तर तुमच्या आईसाठी तुम्हाला केळी आणायची आहे. करा हे छोट्या आकाराचं असतं, त्याला एक होल असतं पुढून, आणि केळी ही मोठ्या आकाराची असते. जर का तुम्हाला आई वडील दोघेही नसतील तर तुम्ही करा आणि केळी दोन्ही आणून त्याची पूजा करायची आहे. पूजा कशी करायची प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही ही पूजा करू शकतात. आता यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे, त्यावेळेस आपल्याला यांना नैवेद्य दाखवायचा असतो. तर नैवेद्यामध्ये आपल्याला आवर्जून आंब्याचा रस, पुरणपोळी याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. या दिवशी पुरणपोळी आणि आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवायला खूप महत्त्व असतं. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला कावळ्याला 12 वाजेपर्यंत एक नैवेद्य ठेवायचा आहे. दहीभाताचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात, त्याचप्रमाणे खिरीचा नैवेद्य तुम्हाला कावळ्याला आवर्जून खायला घालायचा आहे. आता हे कधी तर तुम्हाला 12 वाजेपर्यंत हे सर्व करायचं असतं. आपल्या पितरांची पूजा देखील तुम्हाला 12 वाजेच्या आतमध्ये करायची आहे. पितरांच्या नावाने तुम्हाला उपास करू जेव घालायचा आहे तो देखील तुम्ही 12 वाजेच्या आतमध्ये किंवा 12 वाजेपर्यंत जेवायला घालू शकतात. आता यानंतर आपण जी पूजा मांडणार आहोत, बघा, जर का तुम्ही कराची पूजा केली असेल तर तुम्हाला करा ठेवायचा आहे, त्यावर तुम्हाला एक आंबा ठेवायचा आहे. आणि जर का केळी ठेवलेली असेल तर तुम्ही केळीवर एक आंबा ठेवायचा आहे. आता या पूजा केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी यातील पाणी हे तुम्हाला झाडांना ओतून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या वस्तू, बघा, केळी ही मोठ्या आकाराची असते, तर तुम्ही हा केळी किंवा हे मडकं तुम्ही एखाद्या गरजूला पाणी भरून ठेवण्यासाठी देऊ शकतात, किंवा तुम्ही तो स्वतः घरात पाणी भरून पिण्यासाठी वापरू शकतात, किंवा एखाद्याला दान म्हणून तुम्ही ते देऊ शकतात. त्यानंतर जो करा असतो तो करा तुम्ही एखाद्या झाडात पाणी भरून पक्ष्यांना ठेवू शकतात, पक्षी पाणी पिण्यासाठी, किंवा झाडाखाली तुम्ही ते ठेवू शकतात. त्यानंतर या पूजेखाली आपण जे गहू ठेवलेले आहेत, हे गहू तुम्ही
पक्ष्यांना खायला घालवू शकतात किंवा तुम्ही गायीला देखील खायला घालवू शकतात. त्यानंतर आपण पितरांची जी पूजा केलेली आहे या पूजेमध्ये आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे हा नैवेद्य तुम्ही दुसऱ्या दिवशी गायीला खायला घालवू शकतात. बघा, हा नैवेद्य तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही गायीला खायला घालवू शकतात. जर का गाय नसेलच तर तुम्ही तो नैवेद्य पक्ष्यांना, पशुपक्ष्यांना खायला ठेवू शकतात. बघा, हा नैवेद्य आपल्याला कुठेही टाकायचा नसतो, तुम्ही तो एकतर पक्ष्यांना खायला घाला किंवा तो तुम्ही दुसऱ्या दिवशी गायीला खायला घातला तरी चालेल. आता यानंतर आपण नैवेद्य दाखवतो. बघा, देवांना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस नैवेद्य दाखवायच्या अगोदर आपण भरीव चौकोन पाण्याने काढत असतो. तर तुम्हाला पितरांसाठी नैवेद्य दाखवताना तुम्हाला भरीव चौकोन काढायचा नाही, तर पाण्याने तुम्हाला गोल करायचा असतो आणि त्यावर तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. तर बघा, ह्या शुल्लक किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आवर्जून आपल्याला पाळायच्या आहेत. त्यानंतर बघा, आपण पूर्वजांची या दिवशी पूजा का करतो. तर बघा, आपल्याला पूर्वजांची पूजा करण्यासाठी काही विशिष्ट तिथी किंवा विशिष्ट दिवस हे नेमून दिलेले असतात. त्यात मग अक्षय तृतीया असू द्या किंवा आपला पितृपक्ष असू द्या, या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो. आणि जर का या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा केली तर यामुळे आपले पितर प्रसन्न होतात, तृप्त होतात आणि ते आपल्याला चांगले कृपा आशीर्वाद देतात. ते आपल्यावर प्रसन्न झाल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. पितृदोष असेल तर तो हळूहळू कमी होत असतो. यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या सेवा या तिथीला करायच्या आहे. त्याचप्रमाणे आपण अमावस्येला देखील आपल्या पितरांच्या सेवा ह्या करायच्या असतात. आपण पितरांच्या ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही आणि आपल्या वैवाहिक जीवनात आपल्याला सुखसमृद्धी ही नांदत असते. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होतं, प्रत्येक कामात आपल्याला अडचणी येत नाही, त्यामुळे आपल्याला पितृदोष लागू नये म्हणून आपल्याला ह्या तिथीला आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे. पितरांना आपण गंध लावताना, आपण देवतांना आपण करंगळी शेजारच्या मधल्या अनामिका बोटाने गंध लावत असतो, तर आपल्याला पितरांना ह्या बोटाने गंध लावायचा नसतो. पितरांना गंध लावताना आपल्याला पहिल्या बोटाने गंध हा लावायचा आहे. त्यानंतर पितरांसाठी पूजेसाठी आपण जो पांढऱ्या कलरचा कपडा अंथरणार आहोत हा कपडा आपण स्वच्छ करून पुढच्या पूजेसाठी देखील वापरू शकतो किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला हा कपडा दान म्हणून देऊ शकतात. यानंतर तुम्ही तुमच्या पितरांसाठी तर्पण विधी देखील करू शकतात. बघा, आणि आपण जी पूजा मांडणार आहोत, पितरांची जी पूजा आपण मांडत असतो ही पूजा आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीला मांडायची असते. म्हणजे बघा, आपण त्यांची जी फोटो ठेवणार आहोत ही दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला ठेवून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे आणि तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पितरांची पूजा करायची असते. त्यानंतर या दिवशी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांसाठी संध्याकाळी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. जिथे तुम्ही पितरांचे फोटो ठेवलेले असतील त्या दक्षिण दिशेला तुम्हाला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करून त्याचं मुख तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे आणि हा दिवा देखील तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. एका डिशमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या, यामध्ये तुम्ही दिवा ठेवा. दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरी चालेल किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. हे तेल नसेल तर साधं तेल टाका. यामध्ये थोडेसे तीळ टाका तुम्ही आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला मुख करून हा प्रज्वलित करायचा आहे. बघा, पितरांच्या नावाने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तर्पण विधी करू शकतात. आता तर्पण विधी करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ, थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला घराच्या बाहेर तुम्ही करणार असाल तर दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे. तुमच्या पितरांचं स्मरण करून हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. जर का तुम्ही ही विधी घरात करणार असाल तर घरामध्ये एक ताटली घ्या, एक प्लेट घ्या. तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे. जिथे तुम्ही पूजा मांडलेली असेल, फोटो ठेवलेले असेल, त्याच्या समोर जरी तुम्ही ही विधी केली तरी चालेल. तुम्हाला बसायचं आहे, एक ताट घ्यायची आहे, तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, यामध्ये काळे तीळ, थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला हातात घेऊन अंगठ्याच्या साह्याने हे पाणी तुम्हाला त्या ताटलीमध्ये सोडायचं आहे आणि तुमच्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांना नमस्कार करायचा आहे. दक्षिण दिशेला तुम्हाला नमस्कार करून ओम पितृदेवताय नम, ओम पितृदेवताय नम असं 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही जर का या पद्धतीने तुमच्या पितरांची सेवा या विशिष्ट तिथीला केली तर बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. पितृदोष असेल तरी तो हळूहळू कमी व्हायला चालू होतो. कारण आपण जर का आपल्या पूर्वजांची सेवा केली नाही तर आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि म्हणूनच आपल्याला या सेवा त्यांच्या विशिष्ट तिथीला आवर्जून करायची आहे. जशी आपल्याला घरातली देवपूजा करायची असते, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण इतर देवतांची देखील पूजा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांची देखील पूजा आणि सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे. व्हिडिओ
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.